कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे संपूर्ण कामकाज प्रभावित झाले आहे विशेष करून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबियावर याचा जास्त परिणाम दिसून येत आहे ही अडचण जाणून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील युवकांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळं संपूर्ण कामकाज प्रभावित झालंय विशेष करून मोलमजरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबियांवर याचा जास्त परिणाम दिसून येतोय ही अडचण जाणून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील युवकांनी मदतीचा हात दिलाय सोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब आणि गरजू व्यक्तींची अन्नधान्यांची व्यवस्था राळेगाव येथील युवकांनी केली आहे सोबतच शहरात फिरणाऱ्या मनोरुग्ण लोकांनाही जेवणाची व्यवस्था करून दिली आहे यावेळी केलेली ही मदत खरोखरच कौतुकास्पद आहे गुड्डू मेहता एसबीएन मराठी मराठीसाठी यवतमाळ जे आता कोरोना व्हायरसमुळे जे लोक घरी आहे त्या रोज मजुरी नसल्यामुळे ज्या गरजू व्यक्तींनाही काही मदत लागल्यास अन्नधान्याची मला कळवावे हाजी हैदरका पठान मी यांचा मोठा मुलगा इम्रान हैदरका पठाण आणि माझा भाऊ अक्रम हैदरखान पठाण आमच्या दोघाही भावांना या गरजू व्यक्तीने आमच्याशी संपर्क साधावा आणि आम्हाला कळवावे माझा नंबर लिहून घ्या